हिंगोली शहरात झालेल्या दंगली प्रकरणात कायद्याचे रक्षक असलेले पोलीस स्वतः कायदा हातात घेऊन वाहनांची तोडफोड करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते। या प्रकाराची गंभीर दखल घेत नांदेड विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी 3 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून पत्रकारांना मारहाण केल्याप्रकरणी फौजदार दीपक काशीद यांची बदली मुख्यालयात करण्यात आली आहे। शिवसेनेच्या कावड यात्रेवर काल 12 तारखेला झालेल्या दगडफेकीनंतर हिंगोली शहरात दंगल निर्माण झाली होती। या दंगली दरम्यान शहराच्या विविध भागात कॉम्बिंग ऑपरेशन चालू असताना मस्तान शहा नगर भागात लाठीमार करून ऑटो आणि मोटरसायकलचं नुकसान करत असलेल्या पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल झालाय। कायद्याचे रक्षक असणारे पोलीसच वाहनांची तोडफोड करत असल्याच्या या घटनेमुळे हिंगोली शहरात एकच खळबळ उडाली होती। तर हा प्रकार पत्रकारांनी नांदेड विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची शहानिशा करून रात्री उशिरा 3 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत। दरम्यान याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुधाकर वाढवे सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेत। सुधाकर, काय अधिक माहिती आहे? हिंगोलीत दंगल घडल्या प्रकरणी 3 पोलिसांना तात्काळ निलंबित करत एका पोलीस अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्यात आली। यामध्ये काल झालेल्या दंगलीमध्ये काही पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहनाची तोडफोड केली होती। हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने तात्काळ पोलीस महानिरीक्षक मुत्तल यांनी दखल घेताच 3 पोलीस कर्मचारी निलंबित केले व एका अधिकाऱ्यांची तात्काळ मुख्यालयाची बदली केलेली आहे।